सामान्य नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची आणखी एक मोठी बातमी आहे. महावितरण स्मार्ट मीटर बसवण्यावर ठाम आहे. राज्यभरात 2,42,00,000 स्मार्ट मीटर आता बसवले जाणार आहेत. याचाच अर्थ तुमच्या घरामध्ये सध्या जे मीटर आहेत ते बदलले जातील आणि त्या ठिकाणी स्मार्ट मीटर महावितरणकडून लावले जाणार आहेत. याला विरोध होतोय तरी सुद्धा महावितरण मात्र हे स्मार्ट मीटर लावण्यावर ठाम आहे. महावितरणकडून स्मार्ट मीटरसाठी विविध कंपन्यांना कंत्राट देण्यात आली आहे. तर मुंबईसह राज्यभरात स्मार्ट मीटरला विरोध केला जातोय. असं असतानाही महावितरण मात्र स्मार्ट मीटर बसवण्यावर ठाम आहे. तर साखरपट्ट्यातील कोल्हापूर, बारामती आणि पुण्यामध्ये अदानी समूहाकडून हे मीटर बसवले जात आहेत. अदानी ग्रुप ज्यांच्यावर नेहमीच टीका केली जाते विरोधकांकडून, त्याच अदानी ग्रुपकडून साखरपट्ट्यामध्ये असलेल्या कोल्हापूर, बारामती आणि पुण्यामध्ये स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत. त्यांना हे कंत्राट दिल्याची माहिती समोर येते. कदाचित याच्यावरच एक सादरीकरणही घेतलं जाईल. हे मीटर लावत असताना कोणत्याही ग्राहकाला कोणताही त्रास होणार नसेल तर निश्चितपणे या संदर्भात काही गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे. पूर्ण माहिती घेऊन जर हे अयोग्य असेल तर सरकार गंभीर पावलं उचलेल. याबद्दल मी आपल्या माध्यमातून जनतेला सुद्धा आश्वस्त करतो की सरकार अशी कोणतीही कृती करणार नाही जी जनविरोधी असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.